श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 10 नरसिंह मूर्तीचं वर्णन. मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरवपुराच्या दिशेस माझं प्रयाण सुरू केलं. श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होई. मार्गात थोडं दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाल्यानं मी भुकेनं व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचं घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करत निघालो. त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचं मला दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर त्या मनुष्यानं यज्ञोपवीत धारण केलं होतं. मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीनं आदरानं मला बसायला सांगितलं. त्या व्यक्तीचे नयन करुणरसानं भरले होते. त्यांच्या समोर एक झोळी होती. त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपात्र तेवढं होतं. ते सतत श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करत होते. मी त्यांना प्रश्न केला, महाशय आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषाचं दर्शन घेतलं का? ते म्हणाले, माझा जन्म सद्वैश कुलात झाला असून मला सुब्बय्या श्रेष्ठी असं म्हणतात. आमच्या वंशाचं नाव ग्रंथी आहे. आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे, म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी नाव पडलं. माझ्या लहानपणी मला माता पित्याचा वियोग झाला. माझ्या घरी धनसमृद्धी आहे. मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो. या निमित्तानं पुष्कळ वेळा कांचीपुरास जाण्याचा योग आला. तिथं चिंतामणी नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. खूप धन मी तिच्यावर खर्च केलं. मळयाळ म्हणजे केरळ देशात पालक्काड या प्रांतातून बिल्व मंगल या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्तानं कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्तराशी आणि तुरंग म्हणजे घोडे घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघं मिळून व्यापार करीत होतो. दुर्दैवानं आम्ही दोघंही वेशेच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हाला दिले, जेणेकरून व्यापारामध्ये आमचं नुकसान झालं. आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत. व्यापारात नुकसान झाल्यानं आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेनं मरण पावली. मला एक मंद बुद्धी असलेला पुत्र होता, त्याचा अकाल मृत्यू झाला. बाबा रे, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेलं पादगया तीर्थक्षेत्रात असलेलं पीठिकापूर आमचं मूळ गाव. मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणांचं अनिष्ट करीत होतो. ऋण वसुली करण्यास निर्दयतेनं वर्तत होतो. श्रीपादांचे पिता श्री आपळ राजांच्या घरी आईनं विल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले. त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसं धन नव्हतं. ते दानाचा स्वीकार करीत नसत. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेनं उदरनिर्वाह व उचित व्यवहार करत. श्रेष्ठींचं कुलपुरोहित असल्याकारणानं भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले. बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे मी आपण राजास बजावले होते. हातात एक कवडी नाही, पण जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असं राजशर्मा म्हणाले. मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ लोटला. व्याजावर व्याज चढवून खोटे हिशोब दाखवून 10 वराह येणं बाकी आहे असं मी राजशर्मास कळवलं. तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपलं राहतं घर विकावं लागलं. त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना 1-2 वराह दिल्याने हिशोब बरोबर असं मी अनेकांना सांगितलं होतं. राजशर्मांना गृहविहीन करणं हाच माझा संकल्प होता. माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच व्यंकटप्पय्यांनी माझी निर्भत्सना केली. अरे दुरात्म्या, धनाच्या मदानं मनात येईल तसं वागतो आहेस. आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखं. तू तुझी वागणूक बदल, नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतोस. या कारणानं रौरवादी नरकास जाशील. एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठीनं व्यंगानं म्हणालो, राजशर्मा जर माझं ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावं किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावं. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद मात्र 3 वर्षाचा. माझं ऋण कसं बरं फेडलं जाईल?
असं ऐकून श्रेष्ठींचं मन दुखावलं. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीपादानी आपल्या दिव्य हस्तानी त्यांचे अश्रू पुसून म्हणाले, आजोबा मी असताना भय कसलं? हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपांचा मीच संहार केला तर सुब्बयांचं ऋण फेडण्यास मला कठीण काय? असं म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले, अरे तुझं ऋण मी फेडीन, चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फेटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, विचार कर. बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुब्बय्याच्या दुकानात आले. ते सुब्बय्यास म्हणाले, श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो, चालेल का? सुब्बय्यानं नकारार्थी मान हलवली. इतक्यात दुकानात एक जटाधारी आला. तो सुब्बय्या श्रेष्ठींचं दुकान शोधित होता. त्याला एक तांब्याचं भांडं विकत घ्यायचं होतं. तो श्रेष्ठींना म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे, किंमत थोडी जास्त असली तरी चालेल. सुब्बय्यांच्या दुकानात 32 तांब्याची पात्र होती, परंतु तो खोटच म्हणाला, माझ्याकडे एकच तांब्याचं पात्र आहे, त्याला 10 वराह देऊ शकत असाल तर तुला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावं. त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्याशास दिलं. श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते. ते म्हणाले, अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना, तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून स्वगृही जा, तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुलं वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि अप्पळ राजा शर्मा यांचा अपमान करावा अशी सुब्बय्याची इच्छा होती. ती पूर्ण झाल्यानं त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता. आणि त्यातच तो म्हणाला, आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला, अप्पळ राजकडून यायचे असलेले 10 वराहाचे कर्ज फिटल्यासारखं मला वाटलं. या क्षणी श्रीपाद राय ऋणातून मुक्त झाले. व्यंकटप्पय्या म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीनं सांग. सुब्बय्यानं तसं केलं. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुब्बय्यानं आज जाऊन पाहिलं तर 31 भांड्यांपैकी केवळ एकच भांडं तिथं होतं. श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरं होत असे. साक्षात दत्त प्रभूंच्या करकमलांनी तांब्याचं भांड घेणारा जटाधारी धन्य होता. श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांब असलेला धातूचा एक तुकडा जरी मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचं असतं. तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचं पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुब्बय्या किती दुर्दैवी. त्याला येणं असलेलं 10 वराहाचं देणं श्रीपादांनी आपल्या लीलेनं दिलं, परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. 31 भांड्याच्या ठिकाणी केवळ एकच भांड राहिलं होतं. सुब्बय्यांचं अप्पळ राजाकडून 10 वराह येणं आहे असा खोटाच हिशोब दाखवला होता. त्या पापाचं फल अशा स्वरूपात त्याला मिळालं होतं. शंकर भट्ट म्हणाले, अरे सुब्बय्या, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काळ अत्यंत पवित्र असतो. प्रात संध्येच्या समयी आणि सायन संध्येच्या वेळी अग्निहोत्र करणं विशेष फलदायी असतं. प्रातःकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्त्रोतानं सिद्ध असतात. संध्या समयी या शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात. यावर सुब्बय्या म्हणाला, महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होतं असं मी ऐकलं होतं, परंतु ते स्वीकारलं नाही तर पाप लागतं असंही आपल्याकडून ऐकलं होतं. या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही. तसंच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत असं म्हणतात, तेच नरसिंह स्वामींचा अवतार शंकराचा अवतार असं काही म्हणतात. शिवामध्ये अनसूयेचं तत्व कसं अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया याचा खुलासा करावा. परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्या अगोदर सर्वांना भूक लागली असल्यानं जेवणाचा बेत ठरला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानच्या जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. 2 केळीची पानं सुब्बय्यानं आणली. शंकर भट्ट नदीवर जाऊन शुचिरभूत होऊन आले. जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा बेत होता. केळीची पानं जेवणासाठी घेतली आणि पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले. त्या जटाधारी संन्याशानं डोळे मिटून क्षणभर ध्यान केलं आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकलं. त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचं चवदार वरण वाढलं आणि नंतर भात वाढला. ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त झालो.
रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी आणि नंतर अन्न येणं हा एक दैवी चमत्कारच होता. भोजनानंतर ते भांड रिकामच होत. शनिवार प्रदोष समयी केलेल्या शिवार्चनाचं फलित. श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहांमधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फल देतो. केतू मंगळामुळे फल देतो. कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्यानं शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात. शनि त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचं फल नष्ट होतं. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्यानं या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषांचं शमन होतं. युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे यांचं कारण मंगळ ग्रह असतो. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. कर्ज म्हणजे पाप, अऋण म्हणजे पाप नसणारा अर्थात पापरहित. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचं रूप असतात. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा आणि बापनार युलू शनि प्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत. त्या दिवशी अप्पळ राज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावानं त्या आराधनेत भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनसुया महातत्वाचं ध्यान करीत असे. त्या महातपाचं फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणानं वेंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापनार युलूकडून धन स्वीकारलं ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असं श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते. श्रीपाद प्रभू सकल देवतांचं स्वरूप आहे. सर्व देवतांच्या अतीत असणारं हे महान तत्व आहे. त्यांचं दर्शन स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभलं ते धन्य होत. श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेनं त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरम गावात दावनालासारखी पसरली. 3 वर्षाच्या श्रीपादांनी अप्पळ राजूना ऋणमुक्त केल्यानं त्यांच्या नेत्रातून पुत्र स्नेहानं अश्रुधारा वाहू लागल्या. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. यावेळी त्यांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा बापनार्य आणि सुब्बय्या आले होते. सुब्बय्यानं सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राज शर्माचं ऋण फिटलं असं सांगितलं. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, पित्याला ऋणमुक्त करणं पुत्राचा धर्मच असतो. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचं भांड घेऊन गेला, त्यामुळे माझं कर्ज कसं फिटलं असं राजशर्मांनी विचारलं. अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या. बापनार युलूनी श्रीपादांना विचारलं की ते जटाधारी संन्यासी कोण होते तुला माहितीये का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या जटाधारीबद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्यासांबद्दल मी जाणतो. श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचं स्वरूप? बापनार युलू श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलतोयस. सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचे असं तुम्हाला वाटतं, परंतु मला तसं वाटत नाही. माझं वय अनेक लक्ष वर्षाचं आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो, प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊ शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचं अवलोकन करतो. यावर बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्यानं आपण चंद्रमंडळात असतो असं नाही. प्रत्यक्ष अनुभव असायला हवा. सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तितत्व हे केवळ जगन्नियंत्याचं लक्षण आहे. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारं आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तर मी नाही असं होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचं सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तिथे नाही असं मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान
माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पानं ही सर्व सृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय? यावर अप्पळ राज शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडच आहेस. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू असं म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावानं पुन्हा एकदा अवतरित होईन असं म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पीठिकापुरम मधील ब्राह्मण तर नरलोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत. ते या सगळ्याला मन चांचल्य आणि बुद्धिभ्रष्टता असं म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत, आपण विधियुक्त धर्मकर्मानं आचरण करणं चांगलंय. याखेरीस तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असं म्हणणं म्हणजे केवळ अहंकारानं म्हणतो आहोत असं ते मानतात. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण सांगता ते मी अमान्य करत नाही, परंतु खरं ते सांगितलं पाहिजे ना. पंचभूतांकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असं सांगणं म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का? नभूमंडळातील सूर्याला तू सूर्य नाहीस असं म्हटल्यानं तो सूर्य नाही असं होईल का? सत्य हे देशकाला बाधित असतं. आपल्या पीठिकापुरम मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसं मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत, त्याप्रकारे मी सुद्धा सर्वज्ञत्व, सर्व शक्तित्व, सर्वांतर्यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखं पदोपदी सर्वांच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगानुमागून युगे जाऊ शकतात, अनेक जगत सृष्टीस्थिती लयाला जाऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असं कसं होईल? यावर बापनार्युलू म्हणाले, श्रीपादा, जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुब्बय्याकडे असलेल्या 31 भांड्यांच्या भांड्यापैकी एकच उरलं. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलंस काय? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणानं घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. हे सुब्बय्या पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते, परंतु जंगलामध्ये दत्त दर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्या स्त्री वासना अत्यंत प्रबळ होती. स्त्री लोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्याप्रमाणे एके दिवशी त्यानं ती मूर्ती विकली आणि आलेलं धन वाम मार्गानं खर्च केलं. लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचं वर्तमान पसरवलं. जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्यानं धनाच्या आशेनं त्या दत्तमूर्तीस वितळवलं होतं. या जन्मी तो जन्मदरिद्रीहून जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याच्या पुण्याईनं त्या पुजाऱ्यास श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला. त्या दोघांनी ती मूर्ती विरघळवून त्याचे 32 तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता. त्या सोनाराच्या घरी नरसिंहदेवाची आराधना करत असत. नरसिंहदेवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती. दैवाच्या संकल्पानं नृसिंहाच्या 32 अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता. या जन्मात पूर्वजन्माचं ज्ञान होऊन त्या सोनारानं माझी अनन्य भक्तिभावानं सेवा केली. त्याचं दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यानं मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन दिलं आणि पीठिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितलं. तसंच 10 वराह श्रेष्ठीला देऊन मला बंध विमुक्त कर असं सांगितलं होतं. तो तसं करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्याच्या देणेदाराचा त्रास सुकवण्यासाठी त्यानं जटाधारी संन्याशाचा वेश घेतला होता. मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना. हा सुब्बय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणानं 10 वराह वसूल करून घेणार होता. त्याला 10 वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु याच्या बदलात त्याचं सर्व पुण्य फल नष्ट झालं. हे सुब्बय्या, चिंतामणी बरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहिती आहेत. तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल. तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मात्यापित्यानं त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो. जेवणातील वरण भात आणि दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते. तुला अन्नान्न दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, वरण भात आणि दोडकेच प्राप्त होतील. ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्यात इतपतच मिळतील.
असं श्रीपाद प्रभू तीव्रतेनं म्हणाले. श्रीपाद प्रभूंचं मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असं दिसत होतं. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे लाल दिसत होते. ते पुढे म्हणाले, ए सुब्बय्या श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुझा अंतःकाळ जवळ आल्याचं तुला कळावं यासाठी यमधर्मराजानं पाठवलेला तो निरोप आहे. मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे. तू स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून दोडक्याचं वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल. त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर. ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल. परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील. तू झोळी घेऊन मी सांगितलेलं काम कर. त्यानंतर तुझी अन्नान्न दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल, असं कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यावेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असं रागात आलेलं कधी पाहिलंच नव्हतं. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा घाबरलात का? मी नरसिंहमूर्तीच आहे. तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे. वाणी कुळातील लोकांना शाप देईन असं आपणास वाटलं काय? माझी बहीण वासवीनं तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता. मी श्रीपाद त्याच तत्वाचा. सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय? आपण घाबरू नका. दैवाला जात कुळ असं काही नसतं. तसंच भक्तांना सुद्धा जाती कुल नसतं. आर्य वैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापनार्य पूर्वीचे लाभाद महर्षीस ना. वाण्यांमध्ये लाभाद महर्षी गोत्र नष्ट झालं आहे. बापनार्यांच्या सर्व वंशजांना, अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या वंशजांना माझे आशीर्वाद आहेत. त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दत्त मिठाई भरून आहे. कितीही दिली तरी ती कमी होत नाही. परंतु ती कोणाला डोळ्याने दिसणार नाही. नृसिंहाच्या 32 अवतारातील सर्व लक्षणं माझ्या ठाई विराजमान आहेत. बापनार्यांची 33वी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचं निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषानं श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गानं आराधना केल्यास श्री दत्तात्रेयांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद पुराण उपनिषद ही सर्व श्वान रूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील. इतक्यात व्यंकटप्पया श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमानं जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बापनार्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सुमती माता हे सर्व स्वप्न आहे, एका वैष्णवी माया, अशा संदेहात पडली. अप्पळराज शर्मांचं मन स्तंभित झालं. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत बघत होते. हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू, हे काय भानगड आहे असा विचार ते करू लागले. नरसिंह वर्मानी श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतलं. श्रीपाद वर्माना म्हणाले, आजोबा आपण दोघं उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यास जाऊ. तेथील भूमाता, मला कित्येक दिवसापासून तुझ्या पादस्पर्शानं मला पवित्र केव्हा करणार अशी आर्ततेनं प्रार्थना करते आहे. आर्तत्राणपरायण हे माझं वचन आहे. तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझं एक छोटं सांगणं आहे. आपल्या पीठिकापुरमजवळ आमची जमीन आहे ना, तिथंच एक छोटं गाव वसून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णी पद द्यावं असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णी पद आपल्याकडे नाही ना. यावर श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केलात. हे मला मान्य नाही. अगोदर वडिलांना कुलकर्णी पद करा म्हणावं, त्यानंतर तू कुलकर्णी पद सांभाळायचं आहे असं वर्मा म्हणाले. घंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभराज शर्मा अमुक गावचा कुलकर्णी होता एवढंच केवळ इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णी पण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशेब मला आहेत. दररोज कोट्यावधी पुण्यराशींची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवताराचं प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचं आहे. मानवात असल्याप्रमाणे गावाला शहराला पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते. सांध्र सिंधुवेद याचं ज्ञान ज्यांना आहे अशानाच अवगत होऊ शकणारं हे योग रहस्य आहे. पीठिकापुरमची कुंडलिनी बापनार्यलू व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई यांच्या 33व्या पिढीमध्ये जागू शकते
आत्ताच काय घाई आहे? दैववशानं तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा. श्रीपाद प्रभूच्या वक्तव्यानंतर त्यांनी पीठिकापुरमला कायमचं राहावं असा नरसिंह वर्मानी प्रयत्न केला होता. श्रीपाद प्रभूंचं वैभव. माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, मी स्वतः श्रीकृष्ण आहे असं म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस, तर अष्टभार्या 16 सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत का? यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून दशदिशांमध्ये शक्तीस्वरूप असणारी स्पंदनं क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वातून या माझ्या शरीरातून दशदिशांमध्ये शक्तीस्वरूप असणारी स्पंदनं क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वातून 10×10×10=1000 स्पंदनं प्रवर्तित होतात. अशा प्रकारे 16 कलांमधून एकूण 16000 स्पंदनं प्रवर्तित होतात. याच माझ्या 16000 गोपिका आहेत. पूर्वावतारात त्या सर्व कला मानवरूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काहीच चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपाची आराधना करू शकता. वेगवेगळ्या साधन पद्धती, साधकाच्या विविध साधनावस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात. नरसिंहाची 33 रूप. नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नरसिंहानं 33 रूपात दर्शन दिलं होतं. ती रूप अशी, कुंदपाद नरसिंह मूर्ती, कोप नरसिंह मूर्ती, दिव्य नरसिंह मूर्ती, ब्रह्मांड नरसिंह मूर्ती, समुद्र नरसिंह मूर्ती, विश्वरूप नरसिंह मूर्ती, वीर नरसिंह मूर्ती, रौद्र नरसिंह मूर्ती, क्रूर नरसिंह मूर्ती, बिभित्स नरसिंह मूर्ती, धूम्र नरसिंह मूर्ती, वन्ही नरसिंह मूर्ती, व्याघ्र नरसिंह मूर्ती, बिडाल नरसिंह मूर्ती, भीम नरसिंह मूर्ती, पाताळ नरसिंह मूर्ती, आकाश नरसिंह मूर्ती, वक्र नरसिंह मूर्ती, चक्र नरसिंह मूर्ती, शंख नरसिंह मूर्ती, सत्व नरसिंह मूर्ती, अद्भुत नरसिंह मूर्ती, वेग नरसिंह मूर्ती, विदारण नरसिंह मूर्ती, योगानंद नरसिंह मूर्ती, लक्ष्मी नरसिंह मूर्ती, भद्र नरसिंह मूर्ती, राज नरसिंह मूर्ती, वल्लभ नरसिंह मूर्ती. यानंतरच्या 30 वे नरसिंह मूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिलं. 31 व्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि 32 व्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिलं. श्रीनिवासांचा वृत्तांत. कन्या मासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अर्च स्वरूपात प्रकट झाले. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नाम संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिलं. श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला. श्रीनिवास प्रभू सुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले. पांडवांच्या वंशातील सुधनवाला नागकन्येद्वारा झालेला पुत्र आकाश महाराज याचा भाऊ तोंडमान, वसुधानू हा आकाश महाराजांचा मुलगा. श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्ध राज्य तोंडमानला दिलं आणि अर्धराज्य वसुधानूला वाटून दिलं. त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचं संकीर्तन केलं. दुसऱ्या दिवशी श्रीपादाच्या आश्चर्यकारक लीलांचं वर्णन सांगण्याचं आश्वासन देऊन सुब्बय्या श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भट्टास घेऊन गेले. त्या कुटीत 2 ताडपत्रीच्या चटया होत्या. 4 कुत्रे त्या कुटीचं रक्षण करत होते. श्रीपादांच्या स्मरणानं प्राप्त होणारं फळ.
श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांच्या केवळ स्मरण मात्रानं अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती दौर्भाग्यनाश.